हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे मालवणी पारंपरिक पद्धतीने केलेलं धोंडस। आता मी एक मोठी जून काकडी घेतली आहे, त्याला आमच्या कोकणामध्ये तौसं बोलतात। आता ही काकडी आपण मधून कट करून घेऊयात। आता ह्या ज्या बिया आहेत त्या आपल्या काढून घ्यायच्या आहेत, त्यासाठी आपण ही काकडी मधून कट करून घेऊया। आता या बिया आपल्याला चमच्याच्या सहाय्याने काढून घ्यायच्या आहे। या बिया आपल्या काढून झाल्या आहेत। आता काकडीला आपण किसून घेऊयात। आता हे काकडीचं जे वरचं साल आहे ते आपल्याला वापरायचं नाही आहे। आता आपली काकडी पूर्ण किसून झाली आहे। पूर्वीच्या काळी सगळीकडे केक हा प्रकार जास्त नव्हता, त्यावेळी लोक धोंडस हा प्रकार केक समजूनच खात होते। आणि कोकणामध्ये आपल्याकडे श्रावणानंतर धोंडस हा प्रकारात जास्त बनवला जातो अजूनही, त्याला आपण एक केकही बोलू शकतो। आता आपण बाकीचं साहित्य बघूया। एक वाटी जाड रवा, मीठ, इलायची पूड, शेंगदाणा एक वाटी, एक वाटी गूळ, काजू। आता आपण गॅसवर पॅन ठेवून घेऊ। त्यामध्ये 3 चमच आपण घी घेऊया। काजू आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। आता आपले काजू भाजून झाले आहेत, त्याला आपण काढून घेऊया एका वाटीमध्ये। त्याच पॅनमध्ये आता आपण जो जाड रवा आहे तो भाजून घेऊयात। रवा हा चांगला भाजला पाहिजे। आता रवा आपला चांगला भाजला आहे, त्याला आपण साईडला घेऊ। आता आपण गॅसवर एक टोप ठेवला आहे, त्यामध्ये आपण 1 चम्मच आता घी ॲड करू। आता आपण जे किसून घेतलेली काकडी जी आहे ती त्यामध्ये ॲड करूया। त्यामध्ये 1/2 चमच आपण हळद ॲड केली आहे, त्याला आपण मिक्स करून घेऊया। थोडंसं मीठ चवीसाठी। यात आपण भाजलेले शेंगदाणा काजू ॲड करून घेऊ। आता जो रवा आपण भाजून घेतला आहे तो ॲड करून घेऊया। आता हे जे सारण आहे ते एकजीव करून घेऊ आपण। हे जे सारण जे आहे त्याला आपण कंटिन्यू भाजून घ्यायचं आहे। त्यामध्ये आता आपण 1 वाटी गूळ ॲड करू। इलायची पावडर आपण ॲड केली आहे त्यामध्ये। रवा जो आहे तो चांगला शिजला पाहिजे। आपण ॲल्युमिनियमचा केक पॅन घेतला आहे, त्यावर बटर पेपर लावून आपल्याला थोडंसं घी लावून त्याला त्यावर आपल्याला हळदीचे पानं लावून घेऊया। हळदीचे पानं आपण लावून घेऊयात। हळदीच्या पानांचा सुगंध जो आहे तो खूप छान येतो।
आता आपली हळदीची पानं लावून झाली आहेत। आता आपण ओव्हन 10 मिनिटांसाठी आपण प्रीहीट करून घेऊया। त्यासाठी आपल्याला टेम्परेचर जे आहे ते 180 ठेवायचं आहे। आता हे जे सारण जे आहे ते आपण पॅनमध्ये काढून घेऊया। आता हे जे सारण जे आहे ते एका वाटीच्या ह्याने आपण प्रेस करून घेऊया। आता हे सारण जे आहे आपलं प्रेस करून झालं आहे। त्यावर आता आपण हळदीचे पानं लावून घेऊयात। त्यामध्ये आपलं जे धोंडर जे आहे ते आपण ठेवून घेऊया। ओव्हनमध्ये बेक हा ऑप्शन आहे, तो आपण केकसाठी यूज करतो, तोच मी आता धोंडससाठी यूज करणार आहे। ते आता मी 30 मिनिट्ससाठी ठेवून दिलं आहे। जर तुम्हाला असं वाटलं की 30 मिनिट्समध्ये ते नाही बेक झालं आहे तर तुम्ही अजून 10 मिनटं एक्स्ट्रा ठेवू शकता। आता तुम्ही बघू शकता आपला जो धोंडस आहे ते आता रेडी झाले आहे। त्यावरची हळदीची पानं आपली पूर्णपणे सुकून गेली आहेत। जर तुम्हाला आमची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।